कलिंगड खाल्ल्यानंतर आपण कलिंगडाचा लाल भागच खातो आणि पांढरा भाग नकळत आपल्याकडून खाल्ला जात नाही। आज आपण कलिंगडाच्या या पांढऱ्या भागापासून एक रेसिपी करणार आहोत। हा जो तुम्हाला कलिंगडाचा पांढरा भाग दिसत आहे तो आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे। आणि जसे कलिंगडामध्ये काही व्हिटॅमिन्स असतात तसेच या पांढऱ्या भागामध्ये देखील व्हिटॅमिन्स असतात। इथे मी कलिंगडाचा पांढरा भाग खिसून घेतला आहे आणि खिसत असताना कलिंगडातून पाणी बाहेर येईल, ते पाणी देखील आपण यूज करणार आहोत। आता यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत। मिक्सरमधून रव्याप्रमाणे पोहे बारीक करायचे। आपण जे फोडणीच्या पोह्याला पोहे वापरतो तेच पोहे वापरायचे आहे आणि या दोन्हीचं प्रमाण विशेष असं काही नाही। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। थोडेसे तीळ घालूया म्हणजे वडे तळले की ते एकदम दिसायला छान दिसतील। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घालायची, साधारण एक चमचा। त्याचबरोबर आपण इथे धण्याची आणि जिऱ्याची पूड देखील घातली आहे आणि रंगासाठी थोडीशी हळद घालूया। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। आणि मिक्स करत असताना जर आपल्याला वाटलं की मिश्रण कोरडं आहे तर यामध्ये आपल्याला साधं पाणी न घालता कलिंगड्याचंच पाणी घालायचं आहे। तर इथे मी कलिंगड्याचं पाणी घालत आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं। हे वडे तुम्ही तोंडी लावायला म्हणून देखील खाऊ शकता, तसेच रात्रीच्या जेवणामध्ये खिचडीसोबत देखील हे वडे खूप छान लागतील। आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही तर वडे जर सोबत असे खायला असतील तर आपलं जेवण व्यवस्थित होईल। तर यामध्ये मी अजून हे कलिंगडाचं पाणी घालून मिश्रण तयार करून घेत आहे। आता या तयार मिश्रणाचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि याचे अशा पद्धतीने आपण वडे करून घेऊया। वडे करत असताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि आपण असे आता याचे वडे करणार आहोत। वडे तयार झाले की आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। वाळण्यासाठी आपल्याला साधारण 2 दिवस लागतील। आता तुमच्याकडे ऊन कसं आहे त्याप्रमाणे ते अवलंबून आहे। तर मी 2 दिवस हे वडे उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत। वडे व्यवस्थित वाळले की आपल्याला हे हवाबंद बरणीमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता। तर अशा पद्धतीचे झटपट आणि पौष्टिक असे कलिंगड्याच्या सालापासूनचे वडे तयार आहेत।